सातव्या मुलीची सातवी मुलगी पंधरा नोव्हेंबर भागामध्ये नेत्रा घाबरून आजोबांच्या खोलीत जाते त्यांच्याकडे बघते आणि औषधाकडं औषधाची आउशदा बाटली हातात घेते आणि चेक करते आणि तिला दिव्याईने दिलेला संकेत आठवतो ती मध्ये संकेत मध्ये हेच औषध बाईसाहेब आजोबांना पाजत होत्या आजोबांना औषध घेऊन खूप त्रास झाला आणि डॉक्टर बोलले होते औषधाची बोल मात्रा चुकली तर त्रास होईल म्हणजे आजोबांना बाईसाहेब जीवानेशी मारण्याचा प्रयत्न करणारे नाही काही करून हे थांबायला हवं ती औषध घेत असते आणि तिला डॉक्टरांचं बोलणं आठवतं ती, ती बरोबर एक एम एल औषध मोजून घेते आणि म्हणते आजोबा ते डोळे उघडतात ती म्हणते तुमच्या औषधाची वेळ झाली आहे ती त्यांना देते म्हणते हे डॉक्टरांनी दिलेलं औषधे यांनी तुम्हाला लवकर बरं वाटेल आजोबा तुम्ही काळजी नका करू मी आहे तुमच्याबरोबर आता मात्र आजोबा घाबरत नाही पण दुसरीकडे कर तोंड करतात ती म्हणते आजोबा माझ्याकडे बघा हे औषध फक्त माझ्या हातून घ्यायचं दुसऱ्या कुणाच्याही हातून घ्यायचं नाही औषध दाखवते म्हणते हे बघा हे औषध फक्त मी पाजणार तुम्हाला आजोबा बघतात ती म्हणते बाकी कुणाकडूनही पिऊन घ्यायचं नाही येतही ना लक्षात आता मात्र आजोबांचे डोळे मोठे होतात इकडे रुपाली लॅपटॉपवर काहीतरी बघत असते बंटी फोनवर असतो तो म्हणतो ताई आहे की ती म्हणते धीर धर रे बंटी तो दारू पित असतो तो म्हणतो नाही मला वाटलं फोनवर बोलता बोलता झोपली की काय ती म्हणते बंटी मी इंटरनेटवर चेक करते डॉक्टरांनी जे औषध दिलं त्याचा ओव्हर झाला तर काय परिणाम होतील तो म्हणतो हा मग काय माहिती मिळती की ती हसून उठते आणि म्हणते हार्ट फेल बंटी हार्ट फेल बंटी हसायला लागतो म्हणतो वा 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 मग कधी करतेस म्हाताऱ्याचा हार्ट फेल हसून म्हणतो मुहूर्त काढलास की नाही ती म्हणते आजच तो शुभ मुहूर्त आजच रात्री आहे उद्या म्हाताऱ्याची अंत्ययात्रा निघणार त्याचबरोबर आणखीन एक यात्रा निघणार आणि ती पोलीस काढणार नेत्राची तिला अटक करून कारण हा ओवर मी नाही देणार बंटी नेत्रा देणारे बंटी म्हणतो हा आणि मोठ्याने हसायला लागतो तो म्हणतो ताई मी येऊ मदतीला ती म्हणते नाही बंटी तू डायरेक्ट उद्याच ना खांदा द्यायला माताऱ्याला नेत्रा घाई घाई जात असते आधी म्हणतो बॉडीगार्ड मी इथे ती म्हणते हात बघू तो म्हणतो नाही हात ओके आता ती म्हणते सांगा त्रास होतोय ना तुम्हाला तो म्हणतो नाही ठीक आहे इतकं काही नाही झालं ती म्हणते हा मलम आणला तुमच्यासाठी तो लावून घ्या तो म्हणतो बॉडीगार्ड इट्स ओके ती म्हणते साहेब मलम नाही लावला ना फोड येतील मग तुम्हाला काहीच काम करता येणार नाही तो म्हणतो बॉडीगार्ड माझ्यासोबत असताना मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे ती मध्ये काहीच वेळ लागणार नाही घ्याना ना लावून तो लॅपटॉप बघत असतो तो, तो म्हणतो आय नो पण खरंच माझ्याकडे वेळ नाही आता मला हे प्रेझेंटेशन पूर्ण करून पाठवायचंय आता मी परत मलम लावणार हात धुणार एवढा वेळ नाही माझ्याकडे ती उभी राहून तिची हालचाल चालू असते तो तिरक्या नजरेने बघतो आणि म्हणतो बॉडीगार्ड तू इथेच उभा राहणार का आता ती मलम पुढे करत म्हणते तेवढा मलम लावून घेता का तो म्हणतो बरं ठीक आहे तूच लाव पटकन ती हातावर मलम टाकते आणि लावायला लागतील म्हणते त्रास झाला तर सांगा तो करतो ती बोटाने अगदी अलगद मलम लावत असते आणि मधून मधून त्यावर फुंकर घालते त्या तिच्या स्पर्शाने आधी तिच्याकडे बघत बसतो नेत्रही त्याच्याकडे बघत बसते पण नंतर जर अशी गोंधळते आणि म्हणते झालं तो म्हणतो थँक्यू तो तिरक्या नजरेने तिच्या पायाकडे बघतो ती जायला लागते तो म्हणतो थांब ना बॉडीगार्ड ती मागे वळते आणि खाली बसून म्हणते काय झालं तो म्हणतो नथिंग पण आता मात्र त्याचे बोट काम करत नसतात ती म्हणते कसला विचार करता तो पटकन म्हणतो तुझा आय मीन मी विचार करत होतो नेत्र आजोबा तुझ्यामुळे बरे होतात ते म्हणते नाही साहेब माझ्यामुळे काहीच नाहीये तर म्हणतो तुम्ही वाट बघतो ते कधी बरे होतात किती वर्ष झाली ते एकाच जागी पडू नये इमॅजिंग त्यांना किती आनंद होईल ती म्हणते तुमच्या लहानपणीच्या खूप आठवणी असतील ना आजोबासोबत हो मी लहान होतो पण मला आठवतं मी आजोबांबरोबर खूप फिरलो पुण्यात शनिवार वाडा पर्वती सारसबाग सिंहगड तर आजोबांच्या खांद्यावर बसून फिरलो आय डोंट नो अचानक त्यांच्या तब्येतीला काय झालं आय होप आता आजोबा लवकर बरे होतील मग मी त्यांना घेऊन मस्त फिरायला जाईल कुठेतरी ती म्हणते काही नाही होणार आजोबांना तो आश्चर्याने बघतो आणि म्हणतो हॉट ती म्हणते नाही म्हणजे आजोबांना काहीच होणार नाही मध्यरात्री घड्याचा टोल पडतो आणि रुपाली उठते आणि आजोबांच्या खोलीत जाते ते झोपलेले असतात ती बोटाने त्यांच्या कपाळावर मारते ते घाबरून बघायला लागतात ती म्हणते खूप त्रास सहन केला ना तुम्ही खूप त्रास झाला तुम्हाला हो ना पण मी आता तुमच्या ह्या त्रासातून सुटका करणारे किती वर्ष किती वर्ष असं जिवंतपणी मेल्यासारखे पडून राहणारे त्यापेक्षा खरोखरच मरण अनुभवा दैवी अनुभव असेल तो खरंच मी तो अनुभव देईल तुम्हाला हात दाबतेन म्हणते शांत राहायचं रुपाली औषध शोधत असते तेवढ्यात नेत्रा हळूच येते आणि रुपालीकडे बघते रुपाली विचार करते नेत्राने औषध ठेवलं कुठं इकडे नेत्रा पाठीमागे औषध लपवते रुपाली मात्र ड्रॉवर मध्ये आणि इकडे तिकडे औषध शोधत असते पहिले तर नेत्रा तिची गंमत बघते आणि नंतर म्हणते बाईसाहेब तुम्हाला काही हवंय का ती घाबरून बघायला लागते आणि काहीच बोलत नाही नेत्रा जवळ जाते आणि म्हणते तुम्हाला काही हवंय का मला आवाज द्यायचा ना मी आले असते मदतीला ती म्हणते मुळात तू आता इथे आलीच कशाला ती म्हणते शेखर साहेब म्हणाले होते ना आजी आज नाही म्हणून तासा तासाला येत जा ती म्हणते तुला एकदा सांगून कळत नाही का ग तुला सांगितलं होतं ना मला विचारल्याशिवाय बाबांच्या खोलीत येऊ नको म्हणून सांगितलं होतं की नाही बघ बघ त्यांची झोप मोड झाली तुझ्यामुळे किती त्रास होतो त्यांना बघ का त्रास देते त्यांना त्यांना श्वास घ्यायला त्रास होता म्हणून आणि बाबांकडे बघते ते थरथर कापत असतात ती विचार करते आज ह्या म्हाताऱ्याचा जीव जाणारच पण लगेच आत्ता काही केलं तर संशय येईल ती निघून जाते नेत्र औषधाकडे बघते रुपाली खोलीत आल्यानंतर म्हणते इला सगळं कळलं का नेमकी ही कशी येते आणि औषध मिळणार नसेल तर म्हातारा मारणार कसा तिची तळमळ चालू असते शेखर बघतो म्हणतो रुपाली तू अजून जागीच ती म्हणते नाही नाही काही नाही तुम्ही झोपा मी झोपते थोड्या वेळाने तो उठून जवळ येतो आणि म्हणतो काय झालं आणि तुला घाम का आला तू काही वाईट स्वप्न बघितलं का पुन्हा ती म्हणते काही नाही हो शेखर तुम्ही जाऊन झोपा इकडे शेखर एवढा प्रश्न विचारतो की रुपाली जाते आणि झोपून घेते नेत्रा म्हणते आजोबा सोबत हे घडणार आहे ते मी कसं थांबू बाईसाहेब शांत बसणार नाही त्यांना जे करायचं ना त्यासाठी ते, ते प्रयत्न करतच राहणार शेखर साहेबांचा रुपाली बाईसाहेबवर एवढा विश्वास आहे मी किती सांगितलं तर माझ्यावर त्यांचा नाही विश्वास बसणार दिव्या मी काय करू आजोबांचा जीव कसा वाचू रुपाली पुन्हा उठून जाते पण नेत्रा मात्र जिन्याजवळच उभी असते त्यानंतर रुपाली पुन्हा चार वाजता जाते नेत्रा बाबांच्या खोलीत उभेनेच झोपलेली असते ती रागाने पुन्हा येते म्हणते ही नेत्रा माझ्या प्रत्येक गोष्टीत आडवी येते पण आता मी हार मारणार नाही काही करून म्हाताऱ्याला संपवणारच आणि त्याचं खापर नेत्रावर फोडणार तर तुम्हाला काय वाटते या जगामध्ये तोंडावर एक आणि आत एक असे लोक असतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद